तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माघ पौर्णिमेच्या दिवशी कुठले कामे करायचे आहे ते केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आशीर्वाद देतील। तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी पूजा तुमचं पूजा हॉबी चॅनलमध्ये स्वागत करते। तुम्ही जर अजून पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, शेजारचं बेल आयकन देखील दाबा। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसेच या दिवशी काही महत्त्वाची कामे केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते। दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे। यावेळी 5 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होणार आहे। माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला केवळ धार्मिक नाही तर ज्योतिषशास्त्र दृष्टीनेही महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र आपल्या 16 फलांनी परिपूर्ण असतो। कारण या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करतो। असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात, त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसेच या दिवशी काही महत्त्वाची कामे केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू कृपा प्राप्त होऊ शकते। जर आपण गंगेत स्नान करू शकलो नाही तर आपण आपल्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल तसेच गुलाबजल टाकू शकतो। तर तुम्ही हे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि गुलाबजल टाकून स्नान करू शकता। सूर्याला नमस्कार करायचा आहे। तर माघ पौर्णिमा 2023 शुभ मुहूर्त। माघ पौर्णिमा सुरू होते 4 फेब्रुवारी 2023 शनिवारी रात्री 9:28। माघ पौर्णिमा समाप्ती 5 फेब्रुवारी 2023 रविवारी रात्री 11:59। विशेष योग आलेले आहेत ते आपण बघूया। माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आश्लेषा नक्षत्र आणि पुष्प नक्षत्र यांचा योग संयोग होत आहे। सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:06 सुरू होत आहे, जो दुपारी 12:13 राहील। तर माघ पौर्णिमेला बऱ्याचशा स्त्रिया सत्यनारायण पूजा करत असतात। तर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत। तसेच दर पौर्णिमेला आपण उंबरठ पूजन नक्कीच करायचे आहे आणि पौर्णिमेला आपण विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील मनोभावे करायचे आहे। विष्णू सहस्रनाम वाचायचा आहे, श्रीसूत वाचायचा आहे। हे सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू आपल्या प्रसन्न होतात। तर कुठले उपाय करायचे आहे? माघ पौर्णिमेला आपण हे ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहे ते आपण केल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। चला तर मग बघूया। तर पहिला उपाय, माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते। म्हणून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा, असे केल्याने पितरही प्रसन्न होतील। तर दुसरा उपाय असा आहे, माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती पवित्र नदीत स्नान करतो त्याला मोक्ष मिळतो, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर या दिवशी घरी भगवान विष्णूंची सत्यनारायणाची कथा सांगण्याचा ही नियम आहे। तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायलाच पाहिजे। तर ती पूजा केल्याने त्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात। तर तिसरा असा उपाय आहे की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना दूध आणि गंगाजलाचे अभिषेक करा, तसेच श्रीसूत पठण करावे। असे केल्याने मा लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा प्राप्त होईल। तर माघ उपाय, माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। म्हणून या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना तीळ घोंगडी तूप फळे इत्यादी वस्तूंचे दान करावे, असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। तर हे असे आपण 4 उपाय करायचे आहे। तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा केली पाहिजे, किंवा आपल्याकडे दर पौर्णिमेला जमलं नाही तर तुम्ही ह्या पौर्णिमेला नक्की सत्यनारायण पूजा करा, त्यांनी माता लक्ष्मी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच उंबरठ पूजनही आपण नक्की करायचं आहे, तेही केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात। तर ही अशी मी तुम्हाला
माघ पौर्णिमा कधी आहे, त्याचा शुभयोग काय आहे, कुठला शुभयोग आलेला आहे, तर कुठले उपाय केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी विष्णू प्रसन्न होतील हे सांगितलेलं आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।